बंद पण शिक्षण चालू हा शासनाचा उपक्रम सध्या चालू आहे। ऑनलाईन शिक्षण देणं आणि घेणं रोजच चालू असलेली ही प्रक्रिया आहे। त्याला चांगला प्रतिसाद पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून मिळतोच आहे, पण यावर समाधान न मानणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे या गावात विद्यार्थी दारी जाऊन शिक्षण देत आहेत, पालक प्रबोधन पालक सभा घेत आहेत। प्रत्येकाकडे मोबाईल नाहीच, म्हणून मुलांचा गट करून अभ्यास कसा करायचा याचं प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन त्या करत आहेत। कोविड-19 ही स्वाध्याय पुस्तिका तयार करून दिली आहे, यात 3 महिन्यांचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे। तो कशा पद्धतीनं सोडवायचा याची संपूर्ण माहिती त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना करून दिली आहे, जेणेकरून मुलांना स्वाध्याय सोडवायला अडचण कमी येईल। मुलांच्या अभ्यासाविषयीच्या सर्व अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी काय अभ्यास केला व रोज दिलेला ऑनलाईन अभ्यास कसा करत आहेत हे तपासण्यासाठी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे या मुलांच्या दारी जात आहेत। मॅडम, आमच्या घरी हे विद्यार्थ्यांना अतिशय अप्रूप आणि आनंदाची गोष्ट वाटते, पालकांना गावकऱ्यांनाही समाधानाची बाब ही वाटते, आणि हाच आनंद आणि समाधान रेखा सोनकवडे या देत आहेत। आकारिक चाचणी पेपर घेणं आणि त्यावर माहिती देणं आवश्यक असल्यामुळे चाचणीसुद्धा मुलांच्या घरी जाऊन घेतली जाते। त्यांच्या अभ्यासाची प्रगती कुठे आणि कशी आहे, त्यातील उणीवा आणि प्रगतीच्या उल्लेखनीय गोष्टी याबद्दल चर्चा पालकांशी केली जाते। पालकांच्या डोळ्यातील आनंद आणि समाधान पाहून मी धन्य झाले असं रेखा सोनकवडे म्हणाल्यात। शाळा कधी चालू होईल माहीत नाही, पण अभ्यासाचं हेच सातत्य ठेवा। अडचण आली की फोन करा, घरी या किंवा मला बोलवा, मी तुमच्या सेवेला कायम तत्पर असेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। घेऊ ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास, करू अभ्यास, हे असं काम करत असताना घरात कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या। आई वडील यांचं मार्गदर्शन जिथे गरज पडेल तिथे घ्या। मोबाईल हातात घेऊन अवांतर बघत बसू नका। टीव्ही बघा पण कमी बघा, पण सह्याद्री वाहिनीवरचा टिलीमिली हा कार्यक्रम बघत राहा असं मार्गदर्शन प्रत्येक घरी मुलांना त्या करतायत। मुलगा मोबाईल घेऊन काय करतो याकडे पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे। अवांतर वाचनाची, चित्र काढण्याची, विविध खेळ खेळण्याची सवय त्यांना लावा। सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्कचा वापर करा, विनाकारण बाहेर पडू नका अशी माहिती देखील रेखा सोनकवडे यांनी दिली आहे। शाळेकडे विद्यार्थी नाहीत, पण विद्यार्थी घरी शिक्षक हा उपक्रम अतिशय सुंदर आणि स्तुत्य आहे। सतत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा संकल्प घेऊन वावरणाऱ्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांचं सर्वत्रच कौतुक होत आहे। मी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा वागदरी या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। तर शाळा बंद शिक्षण चालू हे शासनाचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमांतर्गत आम्ही सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन फक्त ऑनलाईन अभ्यास देणे आणि ऑनलाईनच तपासणे ही गोष्ट आमच्या मनाला कुठेतरी पटली नाही, म्हणून आम्ही काय केलं की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आम्ही दिलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास त्यांनी केलाय की नाही किंवा कसा केलेला आहे तो आम्ही प्रत्यक्ष जाऊन तपासलेला आहे। आणि कोविड-19 हे स्वाध्याय पुस्तिका सुद्धा 3 महिन्याची तयार केलेली आहे, आणि त्या स्वाध्याय पुस्तिकेविषयी मार्गदर्शन करणं आणि सध्या आकारिक चाचणी हे सुद्धा मुलांना देणं आणि समजावून सांगणं, पालक प्रबोधन करणं आणि पालकांची सभा घेणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे शिक्षक प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना करत आहोत। तर अभिमानाची गोष्ट अशी की या उपक्रमाला सर्वत्र सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतो आहे। बंद करा। न्यूज रिपोर्टर अश्फाक मुल्ला, 8/24, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।